राम गोडसेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि त्यातच गोडसे दहशतवादीच असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. कुणाला हे सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या असं खुलं आव्हानच त्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिलेलं आहे. आगामी विधानसभेच्या सर्व जागा जनता दल आणि MIMच्या साथीनं लढवणार असून आता युतीसाठी कुणाकडे स्वतःहून जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर पंतप्रधान पदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट करू असं देखील त्यांनी नमूद केलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे अनेक वक्तव्य धक्कादायक सुद्धा या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडताना पाहायला मिळतात. त्यातलंच एक धक्कादायक वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसेंच्या बाबतीत. सर, काय सांगाल, नथुराम गोडसेंच्या बाबतीत धक्कादायक विधानं बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि विशेषतः हिंदुत्ववादी आणि BJPच्या लोकांच्याकडूनच ही वक्तव्य येत आहेत. ठीक आहे, ती धक्कादायक याच्यासाठी लोकांना वाटतं की त्यांची पार्श्वभूमी माहिती नाही त्या सगळ्याची. महात्मा गांधींनी भूमिका अशी घेतली की हे पहिला इंटरनॅशनल करारनामा स्वतंत्र भारताचा आहे, तेव्हा आपली इमेज डिफॉल्टर म्हणून असा होता कामा नये की आम्ही जे काही शब्द देतो ते पाळणारे नाहीत असं होऊ नये म्हणून ते उपोषणाला बसले होते. या पार्श्वभूमीवरती असणारा महात्मा गांधींची हत्या झालेली आहे तेव्हा हा खरा इतिहास कोणी सांगतच नाही आहे. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून या देशाची इमेज राहिली पाहिजे हा आग्रह धरणारे महात्मा गांधी यांना असणारा जर गोळ्या घातल्यास गोळ्या घालणारा नथुराम गोडसे हा टेररिस्टच आहे. त्याच्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांना एवढं राग येण्याचे मी तर आव्हान देतोय त्यांना कुठेही या इश्यूवरती मी पूर्णपणे महात्मा गांधीला डिफेंड करतो. नथुराम गोडसे दहशतवादी पूर्णपणे आहेच सिद्ध करून दाखवा. सिद्ध करून नाही की ही जी ह्या नथुराम गोडसेने ज्या गोळ्या घातलेल्या आहेत या घातलेल्या गोळ्या ह्या असणाऱ्या 50 कोटी द्यावे म्हणून घातलेल्या नाहीत. याचा इतिहास फार वेगळा आहे. म्हणजे ही पहिली घटना आहे असं नाही, ही चौथा अटेम्प्ट आहे महात्मा गांधीला गोळा घालण्याचा. त्याच्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या गोळ्या घालण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. तिसऱ्या आघाडीची तयारी आणि चर्चा सगळी सुरू आहे, तुमच्याशी कोणी संपर्क साधला काय आणि तुमचा पाठिंबा कोणाला असेल? ते आम्हाला असं लोक म्हणतात की चांगली मतं घेतील त्या सगळ्या याच्यामध्ये निवडून येऊ असा काही आम्हाला धरत नाहीत. उद्याचं सरकार फॉर्मेशनच्या ह्याच्यामध्ये असेल तर तुम्ही निवडून येणार असाल तरच तुम्हाला विचारलं जाईल, मतं घेतली आहेत म्हणून तुम्हाला विचारलं जाणार नाहीत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हीच आपलं असणार 23 तारखेपर्यंत थांबलो आहे. 23 तारखेमध्ये जे काही रिझल्ट होईल त्या रिझल्टनंतर मग आम्ही आमची भूमिका आम्ही जाहीर करू. पण या निमित्तानं विधानसभेची तयारी सुद्धा तुमची पूर्णपणे झालेली आहे, आज सुद्धा तुम्ही मेळावा घेतलाय, काय नेमकं विधानसभेचं धोरण असणार आहे, कुणाशी अलायन्स वगैरे करणार आहे? नाही, आमचा अलायन्स अगोदर जनता दलाशी आणि त्याच्याबरोबर असणारं MIMशी आहेच. आता उरलेला कोणाशी अलायन्स करावं हे त्यांनी ठरवावं. कॅमेरामन संदीप पाटीलचं ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.